देख रहे हैं IBM TV9 न्यूज, सच की आवाज। मी एडवोकेट तृप्ती दिनकरराव गोरखुते अखिल भारतीय महानुभाव महामंडळाची अध्यक्ष आहे। हा अत्यंत संवेदनशील विषय आहे, धर्म भावना दुखावणारा विषय आहे आणि हा विषय काही साधा सुद्धा नाही आहे। आमचा धर्मग्रंथ लीळाचरित्र ह्यात दूषित लिखाण, खोडसाळ विधाने आणि आमच्या सर्वज्ञांची भूमिका, आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांवर अत्यंत गलिच्छ लिखाण आणि स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत अपमानजनक लिखाण ह्या ग्रंथात आलेलं आहे, जे आम्हाला मान्य नाही आणि जे अत्यंत खोटं, धादांत खोटं आहे। कोर्टाची बंदी जप्ती आदेश आणि नुसतंच कोर्टाची नाही तर शासनाची सुद्धा बंदी आणि जप्ती आदेश असताना ह्या व्यक्तीने, कृष्णराज शास्त्री पंजाबी यांनी हा ग्रंथ हेतु पुरस्सर छापलेला आहे आणि यावर शासनाने कठोरात कठोर कार्यवाही करायची ही आमची शासनास विनंती आहे। राज्य सरकारने जर कठोर कारवाई केली नाही तर तुमचं पुढलं पाऊल काय? आमच्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत, कोर्टाचा आम्हाला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करावंच लागेल आहे। पोलिसात ठीक ठिकाणी कंप्लेंट्स होत आहेत, फक्त नागपूरच नाही तर नाशिक, नांदेड, जालना ठीक ठिकाणाहून कंप्लेंट्स होत आहेत। संपूर्ण महाराष्ट्र काय, संपूर्ण देश पेटून उठला आहे या खोडसाळ विधानांवर। संपूर्ण स्त्री जातीचा अपमान केलेला आहे ह्यावर, यामध्ये। आप देख रहे हैं IBM TV9 न्यूज, सच की आवाज़।